नाशिक जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादीनं यंदाच्या विधानसभेमध्ये जोरदार मुसंडी मारलेली आहे. 6 जिल्ह्यात राष्ट्रवादीनं विजय मिळवलाय. छगन भुजबळ हे कारागृहात गेल्यानंतर नाशिक जिल्ह्यात राष्ट्रवादी पक्ष आहे की नाही अशी परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र भुजबळ कारागृहातून बाहेर आल्यानंतर पुन्हा एकदा पक्ष बांधणी करताना दिसले. शरद पवार यांची साथ मिळाल्यानं राष्ट्रवादीनं पुन्हा कमबॅक केलंय. दरम्यान याच संदर्भात राष्ट्रवादीचे जिल्हा अध्यक्ष रवींद्र पगार यांच्याशी बातचीत केली. आमचे प्रतिनिधी किरण गोटूर यांनी. माझ्यासोबत नाशिक जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आहेत. मला सांगा काय गणित होतं आणि कसं बघता या निकालाकडे. खरं म्हणजे गेले 5 वर्ष ज्यावेळेपासून राज्यामध्ये युतीची सत्ता आली त्यावेळेपासूनच आम्ही अतिशय चांगल्या प्रकारचं काम जिल्ह्यामध्ये उभं केलं. नाशिक जिल्ह्याचा मुख्य प्रश्न कांद्याचा प्रश्न असेल, शेतमालाचे भाव असतील, कर्जमाफी असेल, शेतकऱ्यांच्या आत्महत्या असतील, शेतकऱ्याची विजेचे बिलं माफ करण्याचा प्रश्न असेल, अशा अनेक प्रश्नांकडे युतीने बगल दिली होती. प्रत्यक्ष जाहीरनाम्यामध्ये हे मुद्दे टाकलेले असताना सुद्धा त्यांच्याकडे कुठल्याही परिस्थितीमध्ये पाहिलेलं नाही. आणि त्याचा परिणाम स्वरूप आम्ही अनेक प्रकारचे आंदोलनं केली, रेल्वे रोको केला, रस्ता रोको केले, आक्रमकपणे सरकारपुढे ते मांडण्याचा प्रयत्न केला. सरकारने त्याला फारसा प्रतिसाद दिला नसला तरी जनतेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाने खंबीरपणे आपल्या पाठीशी उभा राहतो, एकमेव पक्ष आहे अशा प्रकारचं चित्र जनतेमध्ये गेलं होतं. अजून एखाद दोन जागा थोड्या कमी मतांनी गेल्या तरी सुद्धा 6 जागा मिळून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा जिल्ह्यात 1 नंबरचा पक्ष ठरलाय ही अभिमानाची बाब आमच्या दृष्टीने आहे. बेरोजगारांना नोकऱ्या देण्याचं, काही कोटी नोकऱ्या देण्याचं आश्वासन दिलेलं असताना सुद्धा प्रत्यक्षात नोकऱ्या मिळाल्या नाही. महिलांवर अत्याचार झाले, युवकांना दिशा दिसत नव्हती आणि अशा परिस्थितीमध्ये दिशा देण्याचं काम पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली या जिल्ह्यामध्ये भुजबळ साहेबांच्या नेतृत्वाने आम्ही सगळ्यांनी केलं आणि त्याचा परिणाम स्वरूप म्हणून जिल्ह्यातील जनतेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा आपला पक्ष आहे, आपल्या पाठीशी उभा राहणारा पक्ष आहे आणि ही एक भावना निर्माण झाली आणि त्या भावनेतून चांगल्या प्रकारचं मतदान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला झालं आणि त्याचाच परिणाम स्वरूप राष्ट्रवादी आज 1 नंबरचा पक्ष म्हणून जिल्ह्यामध्ये मोठ्या दिमाखाने या निवडणुकीमध्ये समोर आलेला आहे. किरण गोटू, जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक.